स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा आणि मस्त राहा. तर आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे आणि तुम्ही मला एक दोन जणांनी कमेंट केलं होती मला, ताई घरामध्ये पाली खूप झाल्या तर पालीसाठी काय करायचं. पहिली गोष्ट तर माझ्या घरात खरंच पाल नाही, एकही पाल नाही आहे. एक दोन राहायच्या तर ते मी एक दोन उपाय केले त्याच्यामुळे माझ्या घरात पाली राहत नाही, त्यामुळे मग मी ते उपायसुद्धा बंद केले. माझ्या घरात कॉक्रोच, उंदीर, पाल ह्या गोष्टी बिलकुल राहत नाही. आणि चिलटं, मला एका ताईने एक तुम्हाला रामबाण उपाय सांगते चिलट्यासाठी काय करायचं, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे मी काय करते ते. आणि रेग्युलर करा, एक दिवस केलं, दोन दिवस केलं असं नका करू, जेणेकरून चिलटं कमी होणार तुमची इच्छे. जर तुम्ही रेग्युलर यूज केला, रेग्युलर जसं केलं तर होणार, नाही तर नाही होणार. नाहीतर एक दिवस करायचं, दोन दिवस नाही करायचं. तर तुम्ही रेग्युलर केल्यामुळे ते हवेमध्ये जे जंतू असतात, कीटक असतात, ते नाहीशे हळूहळू व्हायला लागतात. त्याच्यासाठी तुम्हाला ते कंटिन्यू ठेवावं लागतं, असं केलं आणि सोडलं असं नाही करावं लागत. आणि काही गोष्टी पण तर आज तुमच्याशी दोन प्रकारचे चीज पराठे मी शेअर करणार आहे. तर आपण आलूची चटणी आहे, हे भाजीच केली होती मी आलूची. सकाळी टिफिनवर सानांना द्यायचं होतं आणि त्याला पण चीज पराठा खूप आवडतो, तर त्याला पण टिफिनवर हाच पराठा दिला मी. तर त्यामुळे मी थोडीशी वेगळी, आणि तुम्ही जर आलू बिना भाजी फोडणी दिल्याच्यावर तसे आलू मॅच केले, त्याच्यामध्ये थोडंसं तिखट मीठ मसाला टाकलं आणि तसंही केलं, तर त्याच्यापेक्षा चांगला पराठा होतो तुमचा. तर हे कबीरला असा भाजीचा आवडतं म्हणून केला मी. तर चीज ठेवली आहे, आलूची चटणी टाकली खाली, आणि हे आपले पिझ्झाचे जे पदार्थ असतात, तर यामध्ये टाकली आता थोडीशी ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, आणि थोडंसं कमी टाकू शकता तुम्ही, जास्त टाकू शकता तुम्हाला थोडं स्पायसी करायचं असेल तर. आता छान याला पॅक करून घ्यायचं आहे, तर चारही कोणे आपण याला पॅक करून घ्यायचं आहे असं. आणि याला जास्त लाटायचं नाही आहे, हळूहळू हळूहळू लाटायचं आहे, जेणेकरून आपला पराठा जो स्टफिंग केला आहे तो फुटला नाही पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, आलूचा जर तुम्ही करत असाल तर आलू फोडणी न देता डायरेक्ट हाताने मॅच करून तसं करा. आता आम्हाला खूप हळूहळू लाटायला लागलं, कारण का माझी आलूची चटणीमध्ये भाजी होती आणि भाजीमध्ये थोडंसं तेल असतं, त्यामुळे लाटायला थोडा प्रॉब्लेम जातो. पण कबीरला असाच आवडतो, त्यामुळे मी तसाच केला. आता पूर्ण पराठा हा तो होणार. आता दुसरा पराठा दाखवते तुम्हाला, जो आपल्याला तुम्ही याच्यात बटर टाकू शकता. तुम्हाला टाकायचं असेल तर तू बटर जे तुम्हाला टाकायचं असेल तर मी तेलच यूज केलं, कबीरला तेलच आवडतं. तर आता आपण दुसरा पराठा, एक हा तर इतका इझी आणि इतका छान लागतो चवीला, म्हणजे तुम्हाला असं वाटेल का तुम्ही पिझ्झा खाल्ला आहे असं वाटेल तुम्हाला. तर चला आता हे पण चीज टाकली आपण याच्यामध्ये, स्लाईस चीजचं, चिली फ्लेक्स, जे मटेरियल आपण त्याच्यात टाकलं याच्यात पण तेच टाकणार आहे, ऑरिगॅनो आणि जास्त नाही थोडं थोडं. आता याला त्याच पद्धतीने आपल्याला पॅक करायचं आहे चारी कोणी. आणि खरंच मुलांना टिफिनवर हा पदार्थ तुम्ही द्या, इतका आवडेल, तर खरंच खूप आवडेल हा पदार्थ टिफिनवर दिला, म्हणजे सानांना खूप आवडतो हे पराठे. आता हा आपला झाला आहे आलू चीज पराठा. हा पराठा जेव्हा तुम्ही खाल ना तेव्हा तुम्हाला दाखवेलच मी आतमधून कसा राहतो, खूप भारी लागतो चवीला. तर आणि हा पराठा बघा, आता हा पराठा लाटल्यानंतर बघा, हा थोडंसं याला आतमधून खालून तेल लावायचं, बटर लावायचं जे लावायचं असेल ते, आणि इतका छान होतो हा. तर फक्त चीज पराठा आहे हा, तर इतका मस्त लागतो ना, आणि इतका छान स्टफ होते चीज याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री आहे. मी न खाणाऱ्याला सुद्धा हा पराठा आवडेल. तर आपण छान आता तुम्हाला दाखवते मी झाल्यानंतर, आणि खूप छान फुगतो, पण फुगल्यानंतर तर ती चीज इतकी छान मेल्ट होऊन जाते ना त्याच्यामध्ये, खाताने तुम्हाला असं तोंडाला पाणी सुटते की कधी खातो कधी नाही असं होते. तर दाखवतेच तुम्हाला आता मी वरून तेल टाकत आहे आणि छान आपला आता चीज पराठा बघा कसा छान फुगत आहे आणि कुठूनही फुटला नाही आहे, आणि आतमधली चीज आपली पूर्ण छान मिक्स झालेली आहे. तर हे बघा, तर झाला आपला पराठा छान, आता चीज पराठा रेडी. तर हे बघा आपली चीज किती छान पराठ्यामध्ये मिक्स झाली, आणि चीज पण अशी बाहेर निघाली नव्हती, मी जेव्हा फोडलं तेव्हा पोळी आतमध्ये छान चीज दिसत असेल तुम्हाला तर खूप मस्त. हा आहे आलू चीज पराठा, ते याची पण आतमध्ये चीज बघा इतकी छान झाली, इतका भारी लागत होता ना, खूप मस्त. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं घरात चिलटं होतात तर काय करायचं, तर हा उपाय तुम्हाला मी सांगते. हे धूप नाही आहे, फक्त धुपासोबत अजून काहीतरी आहे. तर बघा मी आजूबाजूचा परिसर माझा पूर्ण स्वच्छ ठेवला आहे, कुठंच ओलसरपणा तुम्हाला दिसत नाही आहे. आणि तुम्हाला ते गॅसपाशी तेवढं क्लीन ठेवावंच लागेल जेव्हा चिलटं नसेल, तर खरकटं अन्नावर जास्त बसतात. आता इथे बघा माझे भांडे आहे, मी इथे
चमचा आहे, चमच्यावर मी वाटी ठेवली आहे जेणेकरून त्या वाटीवर म्हणजे त्या चमच्यावर काही बसलं नाही पाहिजे म्हणून, तर असं झाकझुक करून ठेवायचं जेणेकरून आपल्या किचनमध्ये जे बारीक कीटक असतात ते राहत नाही. जितकं तुम्ही किचनमध्ये खरकटं ठेवाल तेवढे राहणार. तर चला आता बघू याच्यात काय टाकलं आहे आपण. याच्यामध्ये टाकलं आहे आपण कापूर धुपामध्ये, आणि कापूराच्या वासाने खूप चिलटं नाहीसे होतात. कापूर हा म्हणजे त्यांना वास जमतच नाही. तर आता मी पूर्ण घरामध्ये करते हा, सकाळी उठल्यावर पण करते आणि सगळे माझे किचनची कामं झालं तेव्हा पण करते थोडे. तर हे बघा आता कापूर टाकला आहे, याच्यामध्ये थोडासा मी ओवा पण टाकला आहे. ओवाचा वास जो असतो ना, अजवायन आपण त्याला अजवायन पण म्हणतो, त्याचा वास जो असतो ना तर तो पण एक खूप स्मेल त्याची वेगळी येते, तर त्यांनी पण चिलटं कमी होतात. आता हा धूप मी पूर्ण घरामध्ये करते जिथे जिथे, आणि मी किचनमध्ये सहसा माझी स्वच्छताच राहते जेणेकरून बारीक जे कीटक असतात ते राहायला नाही पाहिजे. तर एवढी काळजी तुम्हाला स्वतः घ्यावी लागेल तेव्हा तुमच्या घरामध्ये या गोष्टी राहणार नाही. तर तुम्हाला अजून एक उपाय सांगते याच्यापेक्षा एक चांगला, ज्याच्या घरी खूप चिलटं राहतात, खूप लोकांच्या कसं झाडं राहतात गॅलरीमध्ये इकडे तिकडे, ते त्यामुळे चिलटंसुद्धा जास्तच राहतात. दुसरा उपाय पण तुम्हाला दाखवते घालण्यासाठी, मी एक पेपर घ्यायचा, जसा आपला कोणचाही कोरा पेपर घ्यायचा, त्या कोऱ्या पेपरवर आपलं याचं तेल असते मोहरीचं तेल, मोहरीचं तेल असं चपचप लावून घ्यायचं आपल्या पेपरला, आणि ते मोहरीच्या तेलाला थोडंसं जे असतं ओवा असतो ना तो पण लावून द्यायचा. आणि जिथे खिडकी असते, बेसिंग असते, जिथे आपल्याला खूप जास्त चिलटं दिसतात तिथे ते बांधून द्यायचं. जसं आपण आपल्या माहीत आहे जुन्या वेळेस खायचे पाण्याला तेल लावायचं आणि लाईटाजवळ लावायचं, त्याला किडे चिपकून जायचे. तसंच तुम्ही तसंच कोरं एक पेज घ्यायचं, त्याला तेल लावायचं, आणि मोहरीचं तेल जे आहे त्यालाच ओवा लावायचा, पुन्हा एकदा सांगते मी, आणि ते तिथे बांधून द्यायचे आणि रोज ते तिथे बांधायचे. त्याच्यात त्याला तुम्हाला खूप किडे चिटकलेले दिसतात, चिलटं चिटकलेले दिसतात, आणि ते फेकून द्यायचं जसे चिपकले तसे. तर हा पण एक उपाय आहे, याने पण चिलटं कमी होतात. आणि जसं पालसाठी, आता पालीसाठी काय करायचं, मोरपंख असतात ना, मोराची पिसं माझ्या घरी खूप राहायचे, तर तेव्हा मी तुम्हाला नेहमी दिसत असेल माझ्या गॅसजवळ मी ठेवायचे. आता नाही ठेवत कारण का माझ्या इथं पाल आहेच नाही, म्हणजे माझ्या घरात पूर्ण कुठेही शोधले तुम्हाला पाल दिसणार नाही. मी ती नेहमी वेळच्या वेळी तेवढं मी काळजी घेते. तर मोरपीस ठेवायची तिथे, तर मोरपिसाने माझी त्या पाल नव्हती येत, भिंतीवर चिपकून द्यायची. तर ह्या होत्या माझ्या आजच्या किचन टिप्स, तुमच्याशी मी आज शेअर केल्या माझा पर्सनल अनुभव आहे. यामुळं मला खरंच घरामध्ये या गोष्टी माझ्या बिलकुल नाही आहे. आणि आज तर तुमच्याशी शेअर करणार होती, ब्लॉग खूप मोठा होत आहे त्यामुळे उद्या तुमच्याशी शेअर करेल मी काही किचनचे सामान आहे जे आणलेले आहे. आणि जसं मी तुम्हाला खत सांगितलं होतं, त्या खताने मोगऱ्याला इतके छान फुलं आले माझ्या इथे, तर ते पण तुमच्याशी उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय भीम, जय शिवराय आणि बाय बाय.